नमस्कार मंडळी, माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर होत असतात, हे उंदीर पळवून लावण्याचे काही उपाय या व्हिडिओद्वारे आपणास मी सांगणार आहे। हे उपाय नक्की करा, आपल्याला या उंदरापासून नक्कीच सुटका होईल। उंदराच्या बिळाजवळ कांदा ठेवला असता या कांद्यात असणारा उग्र वास या ठिकाणी उंदराला सहन होत नाही, त्यामुळे उंदीर त्या ठिकाणी फिरकणारसुद्धा नाहीत। स्त्रीच्या केसाचा असणारा गुंता या ठिकाणी यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर किंवा त्यांच्या बिळाजवळ ठेवला तर ह्या गुंता खाऊन हे उंदीर मरून जातात। उंदराच्या बिळाजवळ आपण जर शेण ठेवले तर हे शेण खाऊन उंदीर मरून जाईल, त्यामुळे घरातील उंदराचे प्रमाण कमी होईल। उंदरांना जर हे तमालपत्र दिसले तर त्या ठिकाणी त्याच्या या गोड वासांमुळे त्याच्याकडे आकर्षित होतात आणि ते खातात। खाल्ल्यामुळं यातील विषारी घटकांमुळे या ठिकाणी उंदराचा मृत्यू होतो। उंदीर येण्याजाण्याच्या मार्गात किंवा त्यांच्या बिळाजवळ या पुदिन्याचे तेल कापसाच्या बोळ्यामध्ये ठेवून त्या ठिकाणी ठेवून द्यावा। याच्या या उग्रवासांमुळे उंदीर त्या ठिकाणी फिरकणारसुद्धा नाहीत। काळी मिरी या पावडर करून आपण ही पाण्यात मिसळून उंदराच्या बिळाजवळ शिंपडली तर याच्या या उग्रवासांमुळे उंदीर अजिबात त्या ठिकाणी फिरकणारसुद्धा नाहीत। उंदराच्या बिळाजवळ तुरटी ठेवावी, कारण या तुरटेच्या उग्रवासामुळे उंदीर त्या ठिकाणी अजिबात येत नाहीत। उंदीर हे घुबडाला खूप घाबरत असल्यामुळे या ठिकाणी आपण जर या घुबडाचे पंख त्याच्या जाण्याच्या मार्गात जर ठेवले तर उंदीर त्या ठिकाणी येणार नाही।